येथील डॉक्टरने महाराष्ट्रातील विविध लोकांना दाम दुप्पट पैसे देतो म्हणून लाखो रुपयांचा गंडा घातल्याबाबतचा गुन्हा पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात नोंद झाला आहे. संबंधित डॉक्टरचे नाव डॉक्टर राहुल ज्ञानदेव शेजाळ असे आहे. डॉक्टर राहुल शेजाळ यांनी बी टॉक्सिकॉइन कंपनीचा एजंट असल्याचे अनेक लोकांना भासवले. तसेच त्यांच्याकडून वर्षात दाम दुप्पट पैसे देतो म्हणून 2018 साली लाखो रुपये घेतले. यामध्ये पंढरपूर शहर, गुरसाळे, मंगळवेढा, डोंबिवली, ठाणे व औरंगाबाद येथील लोकांचा समावेश आहे. या गावातील सर्व लोकांची 22 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी डॉक्टर राहुल शेजाळ यांच्या विरुद्ध मधुकर देशपांडे यांनी शहर पोलीस ठाण्यात भाद विक 409, 420, 504, 506 सह पुरस्कार चिठ्ठी आणि पैशांची खप योजना बंदी अधिनियम 1978 कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आमच्या घरी म्हणजे त्यांची माझी पहिल्यापासून थोडीफार अशी ओळख होती. त्यांची पुजारी सिटी एसबावी येथे ओपीडी आहे, त्याच्यामुळं त्यांची माझी थोडी ओळख झाल्या कारणानं त्यांनी मला या बीटॉक्सिक कॉईनमध्ये पैसे तुम्ही गुंतवा, तुम्हाला 1 वर्षामध्ये दाम दुप्पट रक्कम करून देतो, मी त्याचं काम करतो आहे असं माझ्यापाशी वारंवार त्यांनी बोलले. पण मी त्याला त्या गोष्टीला टाळाटाळ करत असताना त्यांनी सारखंच मला घरी येऊन रात्री 10-10 वाजता घरी येऊन माझ्या मेसेसवर दबाव आणून पैसे भरा, तुम्हाला डबल पैसे मिळतील, त्या गोष्टीचं सारखं आम्हाला म्हणजे मार्गदर्शन सारखं त्या गोष्टी सांगत गेले. मी पण गेल्या वर्षी 10 लाख भरले होते, त्याचे 20 लाख मिळाले वगैरे, अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या. या कारणानं थोडंसं भाव कोण मी पण माझ्या पत्री थोडीशी फार रक्कम मी भरलेली आहे. तर 1 वर्ष झालं तरी त्यांनी काहीसुद्धा आम्हाला रक्कम दिलेली नाही. तर आम्ही त्यांना विचारणे केली असता त्यांनी पैसे आता कंपनी बंद पडलेली आहे, पैसे कंपनी चालू झाल्यानंतर तुम्हाला मिळतील असं आम्हाला उत्तर दिलं. त्याच्यानंतर आम्ही म्हणलं आम्ही साहेब तुमच्यावर विश्वास ठेवून पैसे दिलेले आहेत, तर तुम्ही पैसे माघारी दाम दुप्पट देता असं आम्हाला विश्वासार्थ अगदी सांगितलं होतं. कंपनीचा काही तुम्ही त्यामध्ये उल्लेख केलेला नव्हता असं, म्हणजे त्यावेळेस डबलच देतो म्हणून तुम्ही सांगितलेलं असताना तुम्ही काय आता पैसे नाही आहेत म्हणून सांगताय. तर आम्ही पैसे मागायचे कोणाकडं? तर त्यांनी म्हणाले की तसे तुम्हाला आता पैसे मागता येणार नाही आणि आरे रावीची वगैरे अशा भाषा करून आम्हाला त्यांनी पूर्णपणे फसगत आमची केलेली आहे. आणि त्याच्यानंतर न त्यांनी आम्हाला परत विचारणा केल्यावर त्यांनी नोटरी वगैरे बँकिंगचे चेक वगैरे आम्हाला या पद्धतीने दिलेले आहेत. तर नोटरीवरती तसा उल्लेख आहे 25% तुम्हाला रक्कम देतो म्हणून. बँकिंगमध्ये आम्ही त्यांनी तारीख दिली होती, त्या तारखेला बँकेमध्ये गेलं असता तिथं चेक आमचे बाउन्स झाले, त्यांनी त्यांचं स्वतःचं अकाउंटच लॉक करून टाकलं. त्यानंतर आम्ही तुम्ही चेक बाउन्स झाले म्हणून विचारणा केली असता आम्हाला त्यांनी दमदाटीची भाषा केली या पद्धतीने. आणि आमच्या माझ्या देखत माझ्या काही संपर्कातले त्यांच्या काही संपर्कातले म्हणजे माझ्या ओळखीचे असणारे असे 28 जणांचे पैसे त्यांनी घेतलेले आहेत. अशी पूर्ण रक्कम 22,60,000 रुपयेपर्यंत होती आहे. आणि असे पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, पिलीव, अकलूज अशा बऱ्याच ठिकाणच्या लोकांकडून त्यांनी पैसे घेतलेले आहेत. आणि हा मोठे म्हणजे त्यांनी पैसे कमवायचा मार्ग स्वीकारला आणि ह्या पैशातून त्यांनी पंढरपूरमध्ये काही स्थावर इस्टेटसुद्धा घेतलेले आहे असं माझ्या कानावर आलेलं आहे.